17 आणि 24 तारखेला जलागायता कार्यालयामध्ये सुनावणी होत्या. दोन पत्रकार परिषद घेतल्या. 10 पेक्षा जास्त नगरसेवक जाऊन जलागायतांना भेटले. आयुक्ताला पत्र दिलं. त्याच्यावर त्यांना उत्तर मिळालेलं नाही असं संबंधित नगरसेवकांनी जाहीर केलं आहे. आजची पत्रकार परिषद सकारात्मक दृष्टिकोनातून आम्ही घेतले. 3 दिवसापूर्वी कॉमन मॅनच्या नावाखाली तुम्हाला एसआरजे करते यांच्यामध्ये आता दुबळी मारली आहे. त्यामुळे सकृतदर्शनी नगरसेवकांकडनं या विषयामधलं जो घोटाळा होतोय तो थांबवण्याची यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनाचं नेतृत्व आणि निमंत्रण हे पद निवासराव सावरकर यांनी स्वीकारावं. कळंबावाडीत थेट पाईपलाईन योजना झालीच पाहिजे असा आमचा सर्वांचा हट्ट आहे. त्यासाठी झाली पाहिजे म्हणून आम्ही रस्त्यावरून लढू शकतो, परंतु त्यामध्ये पारदर्शकता येणं गरजेचं आहे. आजच्या घडीला कागदपत्रामध्ये या बाबा 325 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पामध्ये 327 कोटी रुपये ही पाईपाची किंमत आहे. नॅशनल आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड्स प्रमाणे या 1000 mm वरच्या पाईपा या स्पायरल वेल्डेड पाहिजेत. युनिटी कन्सल्टंटनं शासनाच्या आणि महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याच्या संगमतानं GKC ला फायदा व्हावा म्हणून स्पायरल वेल्डेडच्या ठिकाणी निकामी कुचकामी आणि निकृष्ट टेक्नॉलॉजीच्या लॉन्जिट्युडनल सर्कमफरन्स वेल्डिंगच्या पाईपा त्यांनी रेकमेंड केल्या. यामध्ये मोठा घोटाळा व्हायची शक्यता आहे आणि ह्या प्रकल्पाचा दुसरा जुना प्रकल्प जो आपला होता जो शिंगणापूर प्रकल्प होता जो ठिकठिकाणी गळतो आहे तशी गळत या प्रकल्पाची व्हायची शक्यता आहे. नंबर 2, युनिटीनं प्रकल्पाची डिपेअर करायच्या वेळेला आपण ह्याचा क्वालिटी अशुरन्स प्रॉब्लेम काय आहे याबद्दल 2 ओळी सोबत लिहिलेलं नाहीत त्या गोळी मांडणं गरजेचं आहे. त्याप्रमाणेच कधी कॉन्ट्रॅक्टरनं काम करून घेणं गरजेचं आहे. नंबर 3, यासाठी हा प्रकल्प व्यवस्थित पारदर्शकपणे आणि चांगला व्हावा म्हणून जनसुनावणी घेणं मुळात अत्यंत गरजेचं आहे.